आकडेवारींचा विचारण झालं होतं या बाबतीमध्ये मराठीमध्ये आम्ही जाणून घेऊ की कशा पद्धतीनं जे सर्वे आलेले आहेत हे सर्वे जे आहेत त्याबद्दल काय सांगाल आणि राज्यात या निवडणुकांमध्ये कशा आपल्या पक्षाला खरं म्हणजे जी काही वस्तुस्थिती मांडली आहे ती वस्तुस्थितीला आणि आकडेवारीला धरून नाही आहे मुळात काही मुठभर लोकांमधून सर्वे करून तुम्ही वास्तवता लोकांसमोर आणू शकत नाही खरा अंदाज बांधू शकत नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे जे काही सूत्र त्यांनी घेतलं ते फार म्हणजे पूर्ण देशभरामध्ये समजा राज्यामध्ये 3-4 हजार जर लोकांना भेटून अशा प्रकारचा अंदाज व्यक्त होत असेल तर तो वस्तुस्थितीला धरून नाही असं माझं मत आहे. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. आकडेवारीवर जेव्हा जायचं असेल तेव्हा नक्की जाईन मी. परंतु गेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जे यश बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मिळालं त्याची जर आकडेवारी जर डोळ्यासमोर ठेवली असती तर त्यांच्या अंदाजाला खऱ्या अर्थाने आधार मिळाला असता. आणि मी हेही सांगू इच्छितो की येणाऱ्या ज्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये जो काही निकाल लागेल त्याचा सॅम्पल सर्वे सगळ्यात मोठा असेल. त्यांनी खरं म्हणजे अंदाज बांधताना ग्रामपंचायती झाल्या त्याच्यामध्ये मिळालेल्या यशाचा सॅम्पल सर्वे विचारात घ्यायला पाहिजे होतो. तो सॅम्पल सर्वे मोठा होता म्हणजे खरी वस्तुस्थिती लोकांसमोर आली असती. दुर्दैवाने ती आली नाही. मी कुणावर टीका करू इच्छित नाही परंतु हे सगळे ज्या आकडे आहेत हे आता निवडणुका झाल्या तर आता निवडणुका होणार आहेत 1.5 वर्षाने आणि ज्या झाल्या त्याचा अंदाज बांधला पाहिजे होता. आणि त्याचबरोबर त्यांनी गृहीत धरले की सगळ्या आघाड्या म्हणजे ज्या आघाड्या आघाड्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या आघाडीच्या बाबतीत तुम्ही बातम्या देताय काय चालू आहे ते त्याच्यामध्ये काय चांगलं आहे आणि काय गोंधळ आहे काय सुरू आहे त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. परंतु या आघाडी होणार आहे असं गृहीत धरून अंदाज बांधणं ही दिशाभूल करणं आहे. कारण दो राजकारणामध्ये निवडणुकांच्या गणितामध्ये 2+2=4 कधीच होत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. ते मायनस किती होईल हे येणारा काळ ठरवेल. आणि त्याचबरोबर माझं हेही म्हणणं आहे की ज्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आता जे महाविकास आघाडीकडे जे जागा आहेत जे खासदार आहेत तेवढ्या देखील राखणं या राज्यातलं जे काही काम होतंय ते पाहून त्या देखील राखता येणार नाहीत. या राज्यामध्ये जे काम आम्ही करतोय आपलं बाळासाहेब शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष लोक सुज्ञ आहेत. गेल्या 2.5 वर्षामध्ये कामच झालं नाही. निगेटिव्हिटी होती नैराश्य होतं सगळे प्रकल्प जे सुरू झालेले बंद पाडले होते. आणि मग अशा काम न करणाऱ्या लोकांना लोक पसंती देतील का जे प्रकल्प थांबले होते त्याला युद्ध पातळीवर चालना देणाऱ्या सरकारला लोकप्रतिनिधींना लोक पसंती देतील हे तर सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. या महाराष्ट्रातली जनता काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाठिंबा देणारी आहे. आणि म्हणून निवडणुकांचं आपण जर पाहिलं तर नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यानंतर रोज संबंध राज्यभर अनेक पक्षातील लोक जे आहेत ते आपल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत तर हेच कुठेतरी आगामी निवडणुकांचं स्पष्टीकरण आहे का? हा हाच तर ओघ जो सुरू आहे याच्यामुळे तो गाबरगुंडी उडाली आहे. पायाखालची वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरली आहे. त्यामुळे आपल्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये यासाठी हा खटाटोप मला वाटतं काही पक्ष करतायत. आणि मी आपल्याला हेही सांगू इच्छितो देशभरातली जी काही मोदी साहेबांच्याबद्दलची लोकप्रियता जी आहे जी जो काय त्यांच्याबद्दल जो आदर आहे हा जर पाहिला तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या देशामध्ये जे यापूर्वीचे जेवढे रेकॉर्ड होते ते सगळे तुटतील. सगळे रेकॉर्ड मोडीत निघतील आणि अतिशय मोठ्या एक विक्रमी ही निवडणूक लोकसभेची होईल आणि प्रचंड असं मोठं यश मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये आपण पाहाल आणि तशाच प्रकारचं यश या महाराष्ट्रात देखील आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं मी आकड्यावर जात नाही परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे 400 जागा ज्या लोकसभेच्या आहेत त्याही राखल्या तर फार मोठं काम होईल त्यांच्यासाठी.
मी कुणावर टीका करू इच्छित नाही, परंतु वस्तुनिष्ठ जनतेसमोर मांडलं गेलं पाहिजे। आकडेवारीला खूप महत्त्व असतं यामध्ये, त्यामुळे कोणी म्हणजे आता या सगळ्या सर्वेमुळे ओपिनियन पोलमुळे कोणाला हर्षवायू झाला असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा, त्यांचा आनंद मी हिरावून घेऊ इच्छित नाही। आम्ही 1.5 वर्ष काम करत राहू, तुम्ही 1.5 वर्ष त्या ओपिनियन पोलचा आनंद घेत राहा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।